नमस्कार, मी अस्मिता सुरज मात्रे तुमचं स्वागत करता है एएसए पनवेलकर व्लॉग्स मध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबी चणाडाळ। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ओला नारळ किसून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ही चण्याची डाळ आहे ती मी रात्रभर भिजून घेतलेली आहे, कमीत कमी आपण 3 तास भिजून घेऊया। हिंग इथे लसूण ठेचून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, तेल, कोबी चिरून आणि धुवून घेतलेली आहे मी, मीठ, हळद, जिरे आणि मोहरी। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूयात। तेल गरम झालेलं आहे, आता आपण मोहरी टाकूयात। जीरा, हिंग, आता इथे हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण आहे। गॅसची फ्लेम स्लो आहे, त्यावर मी लसूण परतून घेते। आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा परतून घेऊया थोडा वेळ। कोथिंबीर टाकूयात आपण, गॅसची फ्लेम स्लो ठेवूयात आपण। आता यावरती आपल्याला हळद टाकायची आहे। चना डाळ टाकूयात। कोबी वगैरे मी मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण ढाकण देऊयात आणि 10 मिनिटं वाफ काढूयात मीडियम फ्लेमवर। आता आपण मीठ टाकूयात। मीठ, आपण डाळ आहे ती शिजली आहे का बघू। आपल्याला 10 मिनिटं, आता आपण ओला नारळ टाकूयात वरून। थोडीशी कोथिंबीर आणि आता आपली भाजी तयार आहे, सर्व करून घेऊया। Hold me close.
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करा. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.